जय शिवराय मित्रांनो, आज मी चाललो आहे पेब किल्ल्याच्या भटकंती प्रवासाला. त्यासाठी मी दादरवरून 7:43 ची खोपोली ट्रेन पकडली व नेरळ स्टेशनला उतरलो. पेब किल्ल्याच्या भटकंती प्रवासाला माझ्यासोबत आज बदलापूरमधून प्रसाद दादा आलेले आहेत. नेरळ स्टेशनला पोहोचून आम्ही दोघांनी नाश्ता केला व तिथूनच माथेरानला जाणारी टॅक्सी पकडली. त्याचे चार्जेस होते 100 रुपये. पेब किल्ल्याला जाण्यासाठी आम्ही कड्यावरच्या गणपती या वाटेला जाऊन उतरलो. पाहू शकता ही वाट पटरीची टॉय ट्रेन. उजव्या साईडला वळल्यावर आपण 1.5 ते 1 तासात कड्यावरच्या गणपतीच्या घंटीपाशी येऊन पोचणार आहे. चला तर करू प्रवास आपला. पटरीवरून चालता चालता आम्हाला टॉय ट्रेनही पाहायला मिळाली व पुढे गेल्यावर किल्ल्यावर जाणारे फलक व 1.5 तासात आम्ही एका लोखंडी कमानीपाशी येऊन पोचलो. त्या कमानीवर घंटी होती, तिला वाजवून मी खाली उतरण्यास सुरुवात केली व डाव्या साईडला मला महादेवाची छोटीशी मूर्तीचे दर्शन झाले. ते दर्शन घेऊन खाली उतरल्यावर 2 वाटा आपल्याला दिसतात. त्याच्या समोरचे एक फलक दिसतो. त्या फलकाच्या नुसार डाव्या बाजूस असलेला वाट ही कड्यावरच्या गणपतीकडे जाते व उजव्याकडील बाजू ही पेब किल्ल्यावर जाते. सर्वात प्रथम मी डाव्या बाजूच्या वाटेवर असलेल्या कडाच्या गणपतीवरचे दर्शन घ्यायला निघालो. प्रथम तिथे पोचल्यावर महाराजांचे दर्शन घेतले व तिथून उजव्या बाजूस असलेल्या गणपतीच्या भव्य मूर्तीचे दर्शन घेतले व त्याच्याखाली गणपतीची छोटीशी मूर्ती आहे. तिथे दर्शन घेऊन एका आजोबांबरोबर आम्ही दोघांनी आरती केली व विश्रांती करून आजोबांनी आम्हाला सांगितले की या मूर्तीची स्थापना राजाराम वामन खडे यांनी ही केली होती. आजोबांच्या गप्पा गोष्टी व त्यांचा निरोप घेऊन आम्ही पुन्हा त्या फलकापाशी येऊन पोचलो व उजव्या साईडच्या बाजूस असलेल्या पेब किल्ल्याकडे वळलो. खाली उतरताना मला पहिल्यांदा लोखंडी शिडी पाहायला मिळाली. 1 तास ओलांडून गेल्यानंतर आम्हाला गडाचे बुरुज दिसू लागले. हे बुरुज चढण्यासाठी लोखंडी शिड्या दिल्या होत्या. थोड्या शिड्या ढिल्ल्या होत्या. व्यवस्थित काळजीपूर्वक आम्ही वर चढलो. वर पोचल्यावर 2 वाटा पाहायला मिळाल्या. डाव्या बाजूची वाट ही किल्ल्यावर जाणारी होती व उजव्या बाजूस जाणारी वाट ही महादेवाच्या मंदिराकडे जाणार होती. प्रथम महादेवाच्या मंदिराचे दर्शन घ्यायला आम्ही निघालो. जाता जाता पाण्याचे टाकं व मंदिरात आम्हाला शिवलिंगाच्या मागे पेबी देवीची मूर्ती कोरलेली दिसली. तिथे दर्शन घेऊन मंदिराच्या उजव्या बाजूस एक पाण्याचं टाकं दिसलं व पाण्याच्या टाकावर एक शिल्प पाहायला मिळाले सुंदर असे. ते पाहून आम्ही पुन्हा डाव्या बाजूस असलेल्या वाटेकडे जाऊन वर गड चढण्यास सुरुवात केली. तिथे आपल्याला पुन्हा 3 वाटा दिसतात. डाव्या बाजूची वाट ही बुरजाकडे जाते, समोरची बाजू ही विरघळीकडे जाते व उजव्या साईडची बाजू ही किल्ल्यावर जाते. प्रथम मी विरघळ पाहिली समोरची व उजव्या बाजूस असलेल्या किल्ल्याकडे जाणारे वाट निवडली. तिथून चलत पुढे वर आल्यावर श्री स्वामी समर्थ मठ पाहायला मिळाला. मठाच्या बाहेर पाळीव बैल होता. बैलाचे दर्शन घेऊन स्वामींच्या मठात जाऊन पोचलो. तिथे स्वामींची सुंदर मूर्ती पाहून मन प्रसन्न झाले. थोडी विश्रांती करून या मठाचे सेवा व संगोपन एक स्वामी करतात. तुम्हालाही श्री स्वामी समर्थ मठाचे सेवा संगोपन करायचे असेल तर या स्वामीचा मी नंबर खाली दिलेला आहे. मठाचे दर्शन घेऊन मठाच्या उजव्या बाजूस असलेल्या दत्ताच्या मंदिराकडे जाण्यास सुरुवात केली. वर जाण्यासाठी आपल्याला लोखंडी शिडी दिसते व लोखंडी शिडी चढून आल्यावर आपण पेब किल्ल्याच्या सर्वात उंच पॉईंटवर येऊन पोचतो. मध्यभागी दत्ताच्या मंदिराचे दर्शन होते. मंदिरामध्ये दत्ताच्या पादुका, मागे दत्ताची मूर्ती, डाव्या बाजूला हनुमान व उजव्या बाजूला गणपती याचे दर्शन होते. दर्शन घेऊन मी मंदिराच्या उजव्या बाजूस असलेल्या भगव्याचे दर्शन घेतले. किल्ल्यावरून आपल्याला माथेरान रांगा, मलंगड व चंदेरी किल्ला हा दिसतो व पुन्हा खाली येऊन मंदिराच्या त्याच्या डाव्या साईडला पाण्याचं टाकं पाहायला मिळते. हे पाहून मी आता गोपीदासच्या गुफेकडे जाणार आहे. पाहण्यासाठी मी दत्ताच्या लोखंडी पायरी आहे त्याच्या डाव्या बाजून एक वाट छोटीशी निघते. तिथून सरळ खाली खाली येत जाणे. खाली खाली पोचल्यानंतर
आपल्याला सदर पाहायला मिळते. तिथूनच उजव्या बाजूस खाली पुन्हा उतरल्यावर पुन्हा आपल्याला वरून पाण्याचं टाकं दिसते. त्याच्या साह्याने आपण लोखंडी शिडी वरून खाली उतरल्यावर पाण्याचं टाकं व त्याच्या बाजू असलेले हनुमान मंदिर पाहायला मिळते. व तिथूनच उजव्या साईडला आपण ती वाट निवडून व तिथूनच सरळ पुढे चलत आल्यावर छोट्या गुफा पाहायला मिळतात कड्यावर. तिथनं पुढे चलत चलत आल्यावर एक मोठी अशी गुफा पाहायला मिळते. गुफेच्या बाहेरच महाराजांची भव्य अशी मूर्ती याचे दर्शन होते. दर्शन घेऊन मी गुफेत काय आहे हे पाहिले. गुफेमध्ये श्री स्वामी समर्थ यांची चित्राकृती रेखाटलेली आहे. गुफा पाहून मी किल्ल्याच्या मुख्य बुरुजाकडे गेलो, जिथे आपल्या तीन वाटा होत्या तिथे. किल्ल्याचा बुरुज पाहून मी किल्ला उतरण्यास सुरुवात केली. मित्रांनो, किल्ल्यावर येताना कृपया 2 ते 3 लिटर पाणी अवश्य घेऊन यावे, कारण उन्हाच्या झळकेमुळे पाण्याचे ताण लागण्याची खूप शक्यता आहे. गड उतरून मी पटरीपाशी आलो. पटरीवर नचालं तर आपल्या मेन रोडवर येऊन मी टॅक्सीची वाट बघितली, पण टॅक्सी काय आली नाही. खूप वेळानंतर मला एक टेम्पो भेटला व त्याने आम्हाला नेरळ स्टेशनला उतरले. स्टेशनला पोचलो पण खूप भूक लागल्यामुळे आम्ही स्टेशनच्या जवळच एका हॉटेलमध्ये शाकाहारी थाळी जेवलो. जेवण झाल्यानंतर पुन्हा रेल्वे स्टेशनला येऊन दादरसाठी आम्ही ट्रेन पकडली. पुन्हा भेटू मित्रांनो एक नवीन प्रवासात. जय शिवराय.